डॉक्टर अंबेडकर को संविधान का जनक कहा जाता है। 6 दिसंबर 1956 को उनकी मृत्यु हुई थी। हर साल 6 दिसंबर के दिन को बाबा साहेब की पुण्यतिथि को महापरिनिर्वाण दिवस के रूप में मनाया जाता है। महापरिनिर्वाण दिवस पर शहर के संविधान चौक पर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा पर शहर के विविध सामाजिक संस्था व राजकीय पक्षों की ओर से अभिवादन किया गया। इस समय नागपुर महानगर पालिका की ओर से डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर को अभिवादन किया गया। इस समय मनपा आयुक्त राधाकृष्णन भी उपस्थित हुए थे। भारतीय घटनेचा शिल्पकार आणि आपल्या देशाचा कॉन्स्टिट्यूशन उपलब्ध करून दिले आणि आपल्या सर्वांसाठी समानता आणि सर्वांना न्याय मिळवण्यामध्ये मोठं काम केलेले परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना मी अभिवादन करतो आणि त्यांनी आपल्या समाजासाठी आपल्या देशासाठी केलेले कामाचा आपण सर्वांनी आठवण करून दिले पाहिजे आणि त्यांनी जे आपल्यासाठी दिलेले आदर्श सर्वांनी पाळायला करायला पाहिजे असं मी सर्वांनी आवाहन पण करतो या निमित्त। धन्यवाद। महापरिनिर्वाण दिवस पर नागपुर जिला के पूर्व पालकमंत्री एवं पूर्व मंत्री नितिन राउत इन्होंने संविधान चौक पर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण कर अभिवादन किया। महामानव विश्व रत्न परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ज्यांनी या देशाला केवल राज्य घटना दिली नाही तो या देशात लोकशाहीचं राज्य राहावं, लहान असो मोठा असो थोर असो श्रीमंत असो किंवा गरीब असो यांना समान न्यायाचा अधिकार मिळावा यासाठी ज्यांनी प्रयत्न केले आणि नियम बनवले कायदा बनवला अशा महापुरुषाला आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करायला आम्ही सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी आमच्या जीवनात आज नसले परंतु त्यांचे विचार आणि त्यांचे मूल्य हे सदैव आमच्या सोबत राहतील हीच या प्रसंगी मनोकामना व्यक्त करतो आणि त्यांना आदरांजली व्यक्त करतो। राष्ट्रवादी काँग्रेस शहर विभाग की ओर से भी मंगलवार को संविधान चौक पर डॉक्टर बाबासाहेब अंबेडकर को अभिवादन किया। इस समय राष्ट्रवादी कांग्रेस के शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे और अनिल अहिरकर उपस्थित हुए थे। परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे। या दिवशी ज्यांनी विचार देऊन त्यांनी आमच्यापासून दूर गेले त्या विचाराला जर आम्ही जतन केलं तर खऱ्या अर्थाने आम्ही हा दिवस मनवतो असं साध्य होईल असं मला वाटते। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सर्व जगाने मान्य केलेला आहे, आम्ही सर्व त्याला मान्य करूया एवढे बोलतो। धन्यवाद। 6 डिसेंबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यामधून निघून गेले। आज या निमित्तानं महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे पदाधिकारी महिला पदाधिकारी सगळे प्रदेशचे आणि शहराचे पदाधिकारी आम्ही आज इथे श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता आलो होतो। त्याच्यामुळे आज बाबासाहेबांचे विचार सुद्धा आपल्याला जनजनमध्ये पोहोचवण्याचं काम आपल्याला ह्या दिवसाच्या निमित्ताने करायचं आहे। मी आज सगळ्या बौद्ध बांधवांना बाबासाहेब आंबेडकर चळवळीला च्या निमित्ताने आज जे काही लोक ज्या पद्धतीने संविधानाच्या विरोधात जे संविधान रचयिता आहेत त्यांच्या संविधानाला जे नुकसान पोहोचवण्याचं काम करत आहेत त्याच्या विरोधात लढा देण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळात करणार आहोत। जय भीम। आज बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपल्या संवेदना आणि आदरांजली अर्पित करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। ज्या महामानवांनी या देशाला संविधानाच्या माध्यमातून समता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुत्व ही चतुःसूत्री देतानाच देशाच्या एकता आणि अखंडतेला कुठलाही धोका निर्माण होणार नाही अशा पद्धतीचं व्यक्तिगत स्वातंत्र्य या संविधानाच्या माध्यमातून परिभाषित केलं आणि या संविधानाच्यामुळं 125 करोड लोकसंख्येचा देश आज एकसंध राहून जगाच्या परिप्रेक्ष्यामध्ये ज्या गतीनं ज्या पद्धतीनं वाटचाल करत आहे हा सर्वार्थाने संविधानाचा विजय आहे आणि असा संविधान देणाऱ्या परमपूज्य महामानव बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांना संवेदना व्यक्त करण्यासाठी आदरांजली अर्पित करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। धन्यवाद आणि जय भीम। कॅमेरा पर्सन अमोल के साथ अभिषेक पानसी, BCN News, नागपूर।